नमस्कार बाळ मित्रांनो, सध्या कोविड-19 परिस्थितीमुळे शाळा जरी बंद आहेत तरी पण शिक्षण कार्य बंद नाही या कन्सेप्टला आपण स्वीकारले आहे। त्यामुळे सध्या होम लर्निंगचे मटेरियल तयार करण्याची कामगिरी सुरू आहे। त्या अंतर्गत तुमच्यासमोर एक लहानसा प्रयत्न सादर करीत आहे। इंग्लिशचे युनिट 1 इयत्ता 6वी, एकमचे नाव आहे वेअर वर यू। युनिट 1 वेअर वर यू ह्या पाठातील ॲक्टिव्हिटी 1 च्या अंतर्गत सर्वप्रथम एक बाळगीत म्हणजेच की रायम देअर वेअर 5 इन द बेड ह्या पोयमचे ॲनिमेशन आपण पाहूया। There were 5 in the bed and the little one said, roll over, roll over, roll over. So they all rolled over and one fell down. There were 4 in the bed and the little one said, roll over, roll over, roll over. So they all rolled over and one fell down. There were 3 in the bed and the little one said, roll over, roll over, roll over. So they all rolled over and one fell down. There were 2 in the bed and the little one said, roll over, roll over, roll over. So they all rolled over and one fell down. There was 1 in the bed and the little one said, good night. बाळ मित्रांनो, तुम्ही रायम ऐकली। आता या रायममध्ये कित्येक कठीण शब्द आहेत जे तुमच्यासाठी नवीन आहेत, तर आपण ह्या नवीन शब्दांचे वाचन करून घेऊया। तर सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या पाठीमागे हे शब्द बोलायचे आहेत। देअर वर लिटल सेड रोल ओवर सो दे एंड फेल डाउन। आता ह्या शब्दांना आपण त्यांचा अर्थ समजून घेऊया। देअर देअर म्हणजे तेथे, वर वर म्हणजे होते, लिटल लिटल म्हणजे लहान, सेड सेड म्हणजे म्हटला म्हटले किंवा म्हटली, रोल ओवर रोल ओवर म्हणजे गोल फिरणे किंवा गरबडणे, सो सो म्हणजे म्हणून, दे दे म्हणजे ते, अँड अँड म्हणजे आणि, फेल डाऊन फेल डाऊन म्हणजे खाली पडले किंवा पडला। बाळ मित्रांनो, ह्या रायमचे ॲनिमेशन तुम्ही पाहिले आणि ऐकले सुद्धा।
आता ह्या राईमचे आपण अर्थ समजून घेऊया. देर वर फाईव इन द बेड, तेथे पलंगावर पाच जण होते. अँड द लिटल वन सेड, आणि त्यातला लहान जो होता सर्वात तो म्हणाला, रोल ओवर रोल ओवर रोल ओवर, गोल फिरा गोल फिरा गोल फिरा. सो दे ऑल रोल्ड ओवर, म्हणून ते सर्व गोल फिरले म्हणजे गरबडले. अँड द वन फेल डाऊन, आता पलंगावर मर्यादित जागा असल्याने जेव्हा ते गोल फिरतात तेव्हा त्यातला जो काठावर असतो तो खाली पडून जातो. देर वर फोर इन द बेड, आता पाचमधून एक खाली पडला तर किती राहिले, फोर फोर म्हणजे चार. तर आता तेथे पलंगावर चार जण होते. अँड द लिटल वन सेड, आणि त्यातला जो लहान होता तो म्हटला, रोल ओवर रोल ओवर रोल ओवर, गोल फिरा गोल फिरा गोल फिरा. सो दे ऑल रोल ओवर, म्हणून ते सर्व गोल फिरले. अँड वन फेल डाऊन, पुन्हा पुन्हा त्यातला एक जण खाली पडला. देअर वर थ्री इन द बेड, आता फोरमधून वन फेल डाऊन म्हणजे एक खाली पडला, तर आता किती राहिले, थ्री. ओके, तर आता पलंगावर तीन जण होते. अँड द लिटल वन सेड, पुन्हा तो लहान म्हणाला, रोल ओवर रोल ओवर रोल ओवर, गोल फिरा गोल फिरा गोल फिरा. सो दे ऑल रोल ओवर, म्हणून ते सर्व गोल फिरले. अँड वन फेल डाऊन, आणि त्यातला एक खाली पडला. आता किती राहिले बरं पलंगावर, टू. देअर वर टू इन द बेड, आता पलंगावर दोन जण होते. अँड द लिटल वन सेड, आणि त्यातला जो लहान होता तो म्हटला, रोल्ड ओवर रोल्ड ओवर रोल ओवर, गोल फिरा गोल फिरा गोल फिरा. सो दे ऑल रोल्ड ओवर, म्हणून ते दोघंही गोल फिरले. अँड वन फेल डाऊन, आणि त्यातला एक खाली पडला. आता किती राहिले असतील बरं पलंगावर, एकच राहिला. देअर वॉज वन इन द बेड, आता तेथे पलंगावर एकच जण एकच लहान मुलगा होता. अँड द लिटल वन सेड, आणि तो जो लहान होता तो म्हटला, गुड नाईट शुभरात्री. पा बाळमित्रांनो, त्या लहानगा जो होता सर्वात तो खूपच खोडकर होता. त्याने सर्वांना गोल फिरवून फिरवून सर्वांना खाली पाहून टाकले, आणि शेवटी तो एकटाच पलंगावर राहिला, शिल्लक राहिला, आणि तो आरामात झोपी गेला. आहे की नाही मजेदार बाळमित्रांनो. आता आपण ही पोयम अर्थासह गायला शिकलो. त्यापुढे आपल्याला ह्या पोयममधील कित्येक रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधण्यास सांगितलेले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, रायमिंग वर्ड म्हणजे काय? तर रायमिंग वर्ड म्हणजे असे शब्द की त्या शब्दांच्या शेवटचा अक्षर किंवा त्या अक्षराचा उच्चार सारखाच असेल, जसे की त्यांनी आपल्याला उदाहरणात दिले आहे, रेड बेड. आता या दोन शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे आहेत. तसेच रायमिंग वर्डचे इतर उदाहरणं आपण पाहूया, रेड मेट, टेक केक, ब्लू फ्लू, काव नाव. तर असे कित्येक उदाहरणं आपल्याला वेगवेगळ्या पोएममध्ये पाहायला मिळतात. तर सध्या आपल्याला देअर वेर फाईव्ह ह्या पोएममध्ये कित्येक रायमिंग वर्ड दिलेले आहेत. तर आपल्याला स्वाध्यायात दिलेल्या शब्दांचे रायमिंग वर्ड्स ह्या पोएममधून शोधायचे आहेत. तर चला आपण हे रायमिंग वर्ड शोधूया. राईट, आता राईट या शब्दाचे रायमिंग वर्ड पोएममध्ये काय असेल बरं, चला आपण शोधूया. हो
राईटचे रायमिंग वर्ड आहे नाईट. टॉल, टॉलचे रायमिंग वर्ड आहे ऑल. ट्री, ट्रीचे रायमिंग वर्ड आहे थ्री. अलाइव, अलाइवचे रायमिंग वर्ड आहे फाईव. सेंड, सेंडचे रायमिंग वर्ड आहे एंड. फूड, फूडचे रायमिंग वर्ड आहे गुड. बेल, बेलचे रायमिंग वर्ड आहे फेल. ब्राउन, ब्राउनचे रायमिंग वर्ड आहे डाऊन. मोर, मोरचे रायमिंग वर्ड आहे फोर. मज्जा आली ना बाळमित्रांनो? तर तुम्ही स्वतः इतर पोएममध्ये देण्यात आलेले रायमिंग वर्ड शोधा, तुम्हाला नक्कीच मजा येईल. तर आता तुम्हाला रायमिंग वर्ड म्हणजे काय ते कळलेच असेल. तर अशा रीतीने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन काहीतरी शिकूया. सध्या तुम्हाला गृहकार्य म्हणून इतर पोएममध्ये देण्यात आलेले 5 रायमिंग वर्ड शोधायचे आहेत.